या धरतीवरच्या जीवांवर ज्या शक्ती काम करत आहेत त्या वेगवेगळ्या आहेत, एका अक्षांशापासून ते दुसऱ्यापर्यंत. एक विशिष्ट आकार आणि स्वरूप त्याने घेतल्यामुळे ते वेगळ्या प्रकारे सक्षम होऊ शकतं. याच कारणामुळे की बरं का मातीच्या संपर्कात असणं खूप महत्वाचं आहे एखाद्याच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी. मला माहितीये वैद्यकीय समूह याची खिल्ली उडवेल, पण मी यावर 100% ठाम आहे. एखादी ठराविक जागा जिथे एखादी व्यक्ती मोठी होते त्यांच्यावर प्रभाव करते का? याच कारणामुळे ते स्थानिक अन्न ग्रहण करायला सांगतात का? प्रश्न असा आहे की पृथ्वीच्या काही विशिष्ट भागात असल्यामुळे आकाशीय भूमिती तुमच्यावर विशेष प्रकारे काम करते का? मोठ्या मानवी यंत्रणेचं स्वरूप किंवा आणखी खोल मानवी यंत्रणा कशी काम करते? नक्कीच त्यावर त्या ठिकाणाचा परिणाम होतो. ते त्यांना वेगळं बनवते. जसं की तुम्हाला माहितीये ते इतर जीवांसाठी सुद्धा लागू होत. वनस्पती जीवन आणि वन्य जीवन जे फार आरामदायी आहे इथं दक्षिण भारतात, ते कोमेझोन जाईल न्यूयॉर्कच्या आजूबाजूच्या भागात किंवा जगाच्या त्या भागात, कारण जीवन इथं विकसित झालंय. हे फक्त वातावरण नाहीये, हे फक्त वातावरणाबद्दल नाहीये किंवा सूर्यप्रकाश किंवा थंडी नाहीये. हो, ते सुद्धा एक मोठा प्रभाव आहे, पण जीवन ज्या प्रकारे विकसित झालं ते त्या प्रकारे का विकसित झालंय त्याचं ठिकाणाशी काहीतरी देणं घेणं आहे. ही एक वस्तुस्थिती आहे, वैज्ञानिक दृष्टीने ओळखली गेलेली वस्तुस्थिती आहे की एका ठराविक वंशाचे लोक जेव्हा ते स्थलांतरित झाले एका भौगोलिक ठिकाणावरून अगदी वेगळ्या भौगोलिक ठिकाणी, शारीरिक दृष्ट्या त्यांचे अनेक अनुवांशिक गुण हळूहळू बदलतील आणि काही काळानं त्यांच्या ठळक बदल झालेला असेल, एवढा की तुम्हाला ओळखूही येणार नाही की ते कसे होते हेही काही काळापूर्वी. उदाहरणार्थ भारत म्हणजे कोल्ड्रन ऑफ रेशियल मिक्स फॉर अ लॉंग टाइम, एक वेगवेगळ्या वंशाचं मिश्रण आहे फार पूर्वीपासून. पण तुम्ही पाहाल की कसं या ठिकाणी असणं ग्रहावर, अर्थातच तापमान वातावरण या सगळ्या गोष्टींचा एक प्रभाव आहे, पण त्याही पेक्षा फक्त लोक ग्रहण करत असलेल्या अन्नाचं स्वरूप, ग्रहावर कोणत्या ठिकाणी ते आहेत, कसे त्यामुळे त्यांचे शारीरिक गुणधर्म बदलले आणि कसे ते पूर्णपणे बदलले हे अगदी अविश्वसनीय आहे. ते मध्य आशियाई लोक आहेत जे आर्यन म्हणून खाली आले जवळपास 8000 वर्षांपूर्वी. फक्त पहा जॉर्जिया देशातले लोक कसे आहेत. मी काही अमेरिकेच्या जॉर्जियन बद्दल बोलत नाहीये, मी बोलतोय मूळ जॉर्जिया देशाबद्दल, ठीक आहे. मध्य आशियात ते लोक कसे दिसायचे आणि कसे जे लोक तिकडून आले आणि भारतात 6000 ते 8000 वर्षांपेक्षा जास्त काळ राहिले ते कसे दिसतात, तुम्हाला आश्चर्य वाटेल ते किती बदललेत. त्यांच्याबद्दलची प्रत्येक गोष्ट बदलली आहे. म्हणून वातावरणाचा भाग आहे, अन्न आहे आणि अक्षांश आहे ज्यामुळे फरक पडतो. कारण ज्या वेगानं हा ग्रह फिरतोय त्यामुळे सेंट्रीफ्युगल किंवा केंद्र प्रसारक आणि सेंट्रीपिटल किंवा केंद्राभिमुख शक्तींचा वेगवेगळा प्रभाव पडतो ग्रहावरच्या प्रत्येक वस्तूवर. ज्या शक्ती काम करतायत या ग्रहावरच्या जीवनावर त्या वेगवेगळ्या आहेत, एका अक्षांशापासून ते दुसऱ्या अक्षांशापर्यंत.
तर या आधारावर शरीर कसं आकार घेतं आणि त्यामुळे एक विशिष्ट आकार आणि स्वरूप ते घेत असल्यामुळे ते वेगवेगळ्या प्रकारे सक्षम बनू शकतं। हे दुर्दैवी आहे की प्रत्येक फरक काही मनुष्य त्याचं रूपांतर भेदभाव करण्यासाठी वापरतात, अन्यथा जर तुम्ही ह्या फरकांचा अभ्यास केला जे या ग्रहाने निर्माण केलेत, वेगवेगळ्या प्रकारचं जीवन जे त्याने निर्माण केले, अगदी वेगवेगळ्या प्रकारचे मनुष्य जे ह्या ग्रहाने निर्माण केलेत, हे आश्चर्यकारक आणि अविश्वसनीय आहेत आणि यासाठी पुष्कळ गोष्टी आहेत याबद्दल जाणून घेण्यासाठी। आणि भारताचा अक्षांश आणि रेखांश मोठ्या प्रमाणात त्यांना बाह्य केंद्रित असण्यापेक्षा अंतर्मुख बनवतो। याचा अर्थ असा नाही की बाकीच हे करू शकत नाहीत, प्रत्येक जण हे करू शकतो आणि एक सांस्कृतिक विकास सुद्धा घडतो काही काळानंतर, असे अनेक घटक आहेत। पण नक्कीच जगाच्या वेगवेगळ्या भागात असल्यामुळे शरीर वेगवेगळ्या प्रकारे सक्षम होतं। ते असं नाहीये की जर तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलात तर येत्या 2 वर्षात तुमच्या बद्दलचं सगळं काही बदलून जाईल, असं गरजेचं नाहीये। जोपर्यंत तुम्हाला बदलाव असं वाटत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला विरोध करू शकता, पण बदल घडतील तुमचा विरोध असूनही। अगदी तुमच्या जीवनकाळात सुद्धा फक्त भौगोलिक दृष्ट्या तुम्ही पूर्णपणे वेगळ्या ठिकाणी स्थलांतरित झाल्यामुळे याचा अंदाज बांधणं खूप अवघड आहे, कारण सांस्कृतिक प्रभावांचं प्रमाण आणि इतर सामाजिक प्रभाव इतके जास्त आहेत आणि हे इतकं एकमेकात गुंतलेलं आहे की तुम्ही खरोखर याला वेगळं करू शकत नाही। पण समजा आपण जगाकडे पाहिलं असतं हे स्थलांतर होण्याआधी, आपण आजकाल जसा प्रवास करतोय त्यापूर्वी, तर तुम्ही स्पष्टपणे फरक पाहू शकता की कसं या ग्रहानं ठराविक प्रकारचं जीवन निर्माण केलं जगाच्या ठराविक भागात। हे खरंय इतर प्रत्येक जीवाबद्दल आणि नक्कीच मनुष्यांबद्दल सुद्धा। तुम्ही मला वाटतं अन्नाबद्दल सुद्धा प्रश्न विचारलाय, मी तुम्हाला हे सांगितलं पाहिजे, योग प्रणालीत अन्न ग्रहण करण्याचं मार्गदर्शन असं आहे की जितकं अंतर एखादी व्यक्ती चालू शकते एका दिवसात जितकं अंतर तुम्ही चालू शकता तेवढ्या परिघाच्या क्षेत्रातूनच तुम्ही अन्न ग्रहण केलं पाहिजे। तुम्ही ते अन्न ग्रहण करता कामा नये जे तुमच्यापासून खूप लांब अंतरावर उगवलंय, कारण तुमचं जे शरीर वाहता ते मुळात ह्या ग्रहाचाच एक तुकडा आहे। जर ते या ग्रहाचा एक तुकडा आहे, जर तुम्ही अन्न ग्रहण करताय त्या ठराविक भागातून आणि जर तुम्ही त्या भागात राहताय, तर तिथे एक निरंतर संवाद आहे तुमच्या शरीराशी। असा विचार करू नका ते फक्त तुम्हाला शेवटी मातीत पुरल्यावरच होतं। अगदी आजही जसे तुम्ही इथं बसला आहात, जर तुम्ही ह्या ठिकाणी बसलात, तुमचं शरीर आणि पृथ्वी, हा भाग पृथ्वीचा ज्यावर तुम्ही बसला आहात तो निरंतर एक अत्यंत सखोल संवाद साधतोय। याच कारणामुळे बरं का धरतीच्या संपर्कात असणं हा खूप महत्वाचा भाग आहे एखाद्याच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी। आमच्या योग केंद्रात आम्ही लोकांना नेहमीच बागेत काम करायला सांगतो जर ते स्वस्थ नसतील तर, जेणेकरून ते धरतीच्या संपर्कात राहतील। हे धरतीच्या संपर्कात असणं आज आधुनिक स्पा चालवणाऱ्याने त्याला मड बाथच्या स्वरूपात आणले। तर तुम्ही काहीतरी करून मातीच्या संपर्कात असलं पाहिजे, यानं काही फरक पडत नाही तुम्ही ते कसं करता। एकतर मड बाथ ना किंवा शेतात काम करून, कोणत्याही प्रकारे किंवा जमिनीवर झोपून किंवा काहीही करून तुम्ही करा, मुळात तुम्ही संपर्कात येण्याचा प्रयत्न करताय आणि अन्न ही एक देवाणघेवाण आहे। जे काही जमिनीत होतं ते तुम्ही शरीरात घेताय, ते उत्तम प्रकारे काम करेल जर ते त्या भागातून किंवा तुम्ही राहत असलेल्या धरतीच्या त्या भागातून आलं तर। म्हणून साधारणपणे नियम असा आहे की जेवढं तुम्ही एका दिवसात चालू शकता तेवढ्या परिघातूनच आलेलं अन्न तुम्ही ग्रहण केलं पाहिजे। याचा अर्थ जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या शेतात अन्न पिकवताय आणि ते ग्रहण करताय, तुम्ही पहाल 1 महिन्याच्या आत
समजा तुम्ही एका जमिनीच्या तुकड्यावर राहताय, स्वतःचं अन्न पिकवा आणि खा. एका महिन्याच्या काळात तुम्ही पाहाल ठळक, अगदी ठळक फरक तुमच्या शरीराच्या आरोग्यात. मी म्हणेन, जर एवढी एक गोष्ट, ही एक सोपी गोष्ट केली, मला वाटतं आपण या ग्रहावरच्या कॅन्सरच्या केसेस कमी करू शकतो 50 ते 60%. मी यावर ठाम आहे. मला माहिती आहे वैद्यकीय समूह याची खिल्ली उडवेल, पण मी 100% यावर ठाम आहे की किमान 50% कॅन्सरचे केसेस कमी होऊ शकतात जर आपण ज्या भागावर राहत आहोत त्याच्या संपर्कात राहू तर, आणि जर तुम्ही राहत असलेल्या भागातून अन्न ग्रहण केलं तर, दुसरीकडून कुठून नाही. सध्या जर मी या हॉटेलात नाश्त्याला गेलो तर कदाचित फळ न्यूझीलंड वरून येतात, ते मला म्हणाले मासे व्हिएतनाम वरून येतात, आणि मला माहित नाही आणखी काही कुठून येतं. तर फक्त आपल्याकडे वस्तूंची सगळीकडे वाहतूक करण्यासाठी सक्षम असल्यामुळे, आणि हा सुपर मार्केट्स आहे जे अख्खं जग तुम्हाला विकू शकतात, आपण हे करतोय जास्त करून सुखासाठी, कल्याणासाठी नाही.